नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, जसं नाव आहे द महाराष्ट्रन कपल. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे स्पॉन्सर व्हिडिओ. तर हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे आपल्याला नवरत्न तेल, वॅसलिन, डाबर आणि पॉन्ड्स पॅराशूट आणि खादी ॲलोवेरा जेल यांच्यातर्फे. असते काय असा कंटेंट कोणी शोधून नसेल काढणार तुझ्यासारखा? तो मी शोधू शकतो, कारण की मी काय पूर्ण जगात एकच शरद आहे ना. मीच आहे तो. ही अशी झोपली काय माहिती का? ही थोडी पेशंट आहे, हिला थोडासा सर्दी, खोकला आणि थोडासा ताप. म्हणजे खोकून दाखवायचंच होतं का मला खोकला? व्लॉगला सुरुवात करण्याच्या अगोदर मी काय बोलणार होतो विसरलो. मी असं विसरत का चाललोय? माझं वय होत चाललंय ऍक्च्युली, हे सही गोष्ट आहे. पण ह्या व्लॉगमध्ये तुम्ही माझं थोबडा बघणार आहे, सॉरी थोबडं नाही, फेस. आम्ही आता लँग्वेज मध्ये थोबडा, हा जे आपली मुंबईची लँग्वेज आहे. तर ह्या कोणीच कंपनी मला स्पॉन्सर नाही केलंय, बस मी मस्करी करत होतो. मी ऍक्च्युली व्लॉगला सुरुवात ह्या रिझनमुळे केली की सगळ्यांचे कोणी ना कोणी फेवरेट युट्यूबर आहेत, माझे पण आहेत, मी बऱ्याच वेळा सांगितलंय. पण आपण युट्यूबवरती बऱ्याच जणांना असं बघितलं, त्यांच्या आजीबद्दल सांगतात. मी माझ्या आजीबद्दल बऱ्याच वेळा सांगितलं, मी माझ्या आजीला कधी आजी बोललोच नाही, मी माझ्या आजीला आई म्हणायचो. आणि तुम्हाला माहिती आहे कोण माझी आई? जर माझा देवारा देवाराच्या बाजूला जो फोटो आहे ती माझी आई. तिची थोडीशी असं वाटलं की स्टोरी शेअर करावी. आजीची, हो, बिग बॉस आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा आजीचा एक स्पेशल एपिसोड झालेला, तेव्हा मला पण खूप माझ्या आजीची आठवण आली. तर तुमच्या पण काही अशा स्पेशल मेमरीज असतील आजीबरोबर? तर माझी पण अशी काही स्पेशल मेमरीज आहेत माझ्या आजीबरोबर. आणि खरं सांगायला गेलं तर आईपेक्षा पण जास्त प्रेम करणारी ती आजीच असते. आजीचं प्रेम चं कम्पॅरिझन नाही करू शकत आपण कुठल्याही कुठल्याच गोष्टीशी. तर माझीही पण अशीच काही एक छोटीशी गोष्ट मला असं वाटलं की शेअर करावी. आता दिवाळी येते म्हणून आठवलं. तर दिवाळीला नॉर्मली कसं असायचं की नवीन कपडे आपण घेतो, फटाकडे फोडतो, असं एकदम दिवाळी सण साजरा करतो. तेव्हा माझी आम्ही जेव्हा मी लहान होतो तेव्हा आमची एवढी कंडिशन एवढी क्लास नव्हती. मी तुम्हाला पहिले पण सांगितले होती, बऱ्यापैकी ठीक होती, पण आम्ही असं काही कपडे घेण्यात म्हणजे भानगडीत पडायचो नाही, म्हणजे नाहीच पडायचो. पण आजी असल्यामुळे आजी दरवर्षी यायची, म्हणजे माझी आजी घरकाम करायची वाळकेश्वरला. एक गुजराती फॅमिली होती, थोडी रिच फॅमिली होती, त्यांच्याकडे काम करायची ती. तर ती वर्षातनं एकदा यायची, एकदा किंवा दोनदा यायची. पण ती जेव्हा पण यायची तर आम्हाला कपडे घेऊन द्यायची, फटाकडे घेऊन द्यायची. आणि खूप म्हणजे तिच्या राज्यामध्ये जी मजा केली ना मी, म्हणजे मी तिचा सगळ्यात आवडता बोलतात ना नातू. ती मला कधी बोललीच नाही, कधीच नाही बोलली माझ्या आईच्या समोर की माझा मुलगाच आहे. आणि मी वाट बघायचो दिवाळी कधी येणार, दिवाळी जशी येईल तर आता आमची आजी येईल आणि आम्हाला मस्त कपडे मिळतील, फटाकडे मिळतील आणि मग खाऊ मिळेल आणि फुल मजा करू. आणि कधी पण मी माझ्या लाईफमध्ये कुठल्याही गोष्टी मी माझ्या पप्पांकडे कधी मागितलेच नाही. आत्ता पण म्हणजे कधी की मला असे पैसे हवे आहेत की काय, मी कधीच कधी मागितले. मी माझ्या मम्मीला सांगायचो किंवा मग आई आली तर आईला सांगायचो, मग आली किंवा आईला बोलायचो मला सायकल हवी आहे. सायकल पण आता सायकल तेव्हा खूप महाग यायचे, म्हणजे त्या आता तर आता अजूनच महाग, तेव्हा पण आमच्यासाठी महागच होते. तर मी आईला एकदा, कारण की आम्ही स्कूलला जायचो तर स्कूलला वॉकिंग जायचो, तर एक असतं ना 7th 8th स्टँडर्डमध्ये ते एक असतं ना सायकल रे की तो एकदम फुल शायनिंगमध्ये. मला पण असं वाटलं की बाबा सायकल असेल तर मजा येईल. मी आईला एकदा बोललो की मला सायकल हवी. त्या टायमाला आय थिंक मी 8th स्टँडर्डमध्ये होतो, तेव्हा मी आईला बोललो मला सायकल हवी. तर आईने बोलले बघ बाबू माझ्याकडे 5000 रुपयाचं बघ, त्याच्यामध्ये सायकल येत असेल तर बघ. मी आपला गेलो, सेकंड हँड सायकल घेतलेली मी तेव्हा, एकदम मस्त शॉप. गोष्ट बोललो की मला ही गोष्ट हवी ती कधीच नाही बोलली मला. ॲक्च्युली आमच्याकडे कलर टी व्ही पण नव्हता, आम्ही ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होतो आमच्याकडे डब्बावाला, ते तसं आपटायला लागत धान धान धान, तेव्हा तो चालायचा. आणि बऱ्याच जण तेव्हा टी व्ही कलर टी व्ही पण असतात. आम्ही मी ॲक्च्युली मला मॅच बघायची खूप घाणेरडी शौक होता. म्हणजे इंडियाची मॅच असेल तर मी उठायचो नाही, कोणाच्या घरी गेलो तर उठायचं, मला आई बोलवायला चार चल बाबू मी ऐकायचोच नाही. तर ते माझ्या आईला कधी तरी माहिती पडलं, म्हणजे आईने सांगितलं की हा दुसऱ्यांच्या घरी टी व्ही बघतो, इकडे बघत नाही. मग तेव्हा पण आईने सांगितलं की मी पैसे पाठवून देतो त्याला टी व्ही घेऊन दे, तो पण कलर टी व्ही. खूप साऱ्या गोष्टी जाताना पण ती मला ती हे घालायची, मणीची माळ घालतात ना ती, काय होतात सोन्याची माळ घाल. कृतिका इकडे झोपली म्हणून मी तर दाखवतो ती आजारी म्हणून, ती पण माझ्यासाठी ठेवून घे, ती पण अजून माझ्याकडे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप जपून ठेवल्यात मी, म्हणजे
काय बोलतात, मला आज तिची खूप आठवण येते, खूप खूप जास्त आठवण की यार मला एक अजून एक गोष्ट ती बोलायची, बाबा तुझ्या लग्नापर्यंत मी राहीन राहीन राहीन, पण काय बोलतो आपल्या हातामध्ये नसतं, आपल्या हातात काहीच नसतं. ठीक आहे. आणि मी हे बऱ्याच वेळा बोललो की तू परत ये, तू परत ये, परत ये. आता ते तुम्हाला माहीत आहे कसं परत, मी तर फक्त माझा राजा पण राजावरती पण माझा खूप खूप जीव होता, माझ्या आईवरती पण खूप जीव होता. आणि ॲक्च्युली खरं सांगू तर तुम्हाला हे माहीत, तेव्हा मी यूट्यूब नव्हतो करत, पण माझी आई आहे ना, आई पण राजावरती खूप प्रेम करायची, तेव्हा राजा पण होता तेव्हा आई पण होती, आणि ती जेवायला पण द्यायची त्याला, त्याला बस 2 वाजता ती पण जेवायची आणि तो पण एक ते एकत्र जेवायचे. दोघांची आठवण खूप येते, कधी कधी खूप आठवण येते मला. तर मी बोला चल लॉगला सुरुवात, असं इमोशनल काही करायचं होतं. तुमच्या पण आजीच्या काही आठवणी असतील माझ्यामुळे जर आठवल्या तर नक्कीच सांगा. अशा काही स्पेशल मोमेंट्स असतील तर मला सांगा. आपल्याला आजी आपल्या बटणामधून पैसे काढून देते बाबू हे का. माझी आई ना वडापाव नाही म्हणायची, बाबू बटाटा वडा घेऊन, बटाटा वडा घेऊन. तर मी तिला कधी कधी विचार, बटाटा वडा काय असतो ग, वडापाव मला माहिती तो बटाटा वडा वाटा तर अरे अरे गावची माणसं अशीच बटाटा वडाच म्हणतात ना, म्हणजे जे ती आता प्रॉपर मालवणी नाही ती बटाटा वडाच म्हणते, बटाटा वडा म्हणायची. आणि मग तिला विचार बटाटा वडा का म्हणतेस ग सारखी सारखी. आणि माझी आईची ती प्रॉपर मालवणी बोलायची, ती मालवणीच बोलायची, म्हणजे मी मराठीत बोलायची ती मालवणी बोलायची. तर ते मजा यायची मला खूप, तेव्हा जी गोष्ट वेगळी होती. आता काय मोठं मोठं, आता आपण माझं पण बघा, मी पण ॲज एज ऑफ 35 आहे आणि कधी ना कधी मी पण म्हातारा होईल, माझे पण नातू वातू होतील. मला पण असं ते एक असं ना एक स्पेशल मोमेंट सगळ्यांबरोबर जगणं, ते जगायचं आहे. नेक्स्ट मॉर्निंग, हा आहे नेक्स्ट डे. आज आहे सॅटरडे, चहा नाश्ता झाला आहे, थोड्या वेळी जेवण करणार आणि ऑफिसचं काम करणार. तर असं ठरवलं की व्लॉगला जो रात्री मी कंटिन्यू केलेला आईच्या म्हणजे आजीच्या स्टोरीनी, ती त्या व्लॉगला आपण इकडे कंटिन्यू करू. तर मला ॲक्च्युली एक गोष्ट शेअर करायची होती तुमच्याबरोबर. बघा आपली जी यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहे ते खूप प्रेमाने माझे व्हिडिओ बघतात, खूप प्रेमाने कमेंट करतात आणि ते कमेंट वाचायला मला खूप आवडतं. मला फक्त काही जणांना रिक्वेस्ट करायची, तुमचा जर नवीन यूट्यूब चॅनल असेल ना तर प्लीज कोणी लिहिलेल्या कमेंटच्या खाली जाऊन ना तुम्ही चॅनलचं तुमचं जे लिंक आहे किंवा तुमच्या तुम्ही कमेंट लिहिता आणि खाली मग तुमच्या चॅनलचं नाव लिहिता ना, त्याच्याने काय होतं माहिती का, तो जो एवढा प्रेमाने केलेला कमेंट असतो ना त्या व्यक्तीने, तो कमेंट उडून जातो, तो स्पॅममध्ये जातो आणि तुमचाही कमेंट स्पॅममध्ये जातो. मग त्याच्यामुळे असं काय वाटतं माहिती का की आम्ही तो कमेंट डिलीट केला, तर असं नसतं. तर मला फक्त एकच रिक्वेस्ट करायची, हे जे यूट्यूबचं कुठलंही व्हिडिओ बघून तुम्ही जर ते असं ट्रिक यूज करताना की कोणाच्या तरी चॅनलवर जायचं आणि ते आपल्या चॅनलचं प्रमोशन करायचं किंवा आपल्या चॅनलचं नाव द्यायचं, त्याच्याने काय होतं यूट्यूब तो कमेंटना स्पॅम बॉक्समध्ये टाकतो आणि मग काय त्याचा काही अर्थ नाही. हा जो मार्ग आहे ना प्रमोट करण्याचा चॅनल तुमचा यूट्यूबचा, त्याच्याने काहीच होणार नाही, ग्रोथ होणार आहे. कारण की मी तुम्हाला सांगतो मी असं केलंच नव्हतं, तुम्ही फक्त व्हिडिओ बनवत राहा, कधी ना कधी कुठला ना कुठला व्हिडिओ व्हायरल होईल, मेहनत करा. हे जे ट्रिक्स अँड ट्रिक्स यूज नका करू कारण की काही उपयोगाचे नाही. मला फक्त एवढी रिक्वेस्ट करायची की खूप प्रेमाने कमेंट करता, प्लीज जे प्रेमाने कमेंट करता त्याच्या खाली जाऊन प्लीज तुमच्या चॅनलचं नाव किंवा काही ते हॅशटॅग वॅशटॅग यूज नका करू प्लीज, कारण की मग ते मला कमेंट दिसत नाही, मला मग स्पॅम फोल्डरमध्ये जाऊन चेक करायला लागतात. तर इट्स अ रिक्वेस्ट, प्लीज राग नका मानू, मी का म्हणतो आहे कारण की जो व्यक्ती एवढा वेळ काढून कमेंट लिहितो आणि त्याचा कमेंटच दिसत नाही, मग त्यालाही वाटत असेल मी एवढा कमेंट केला समोरच्याने रिप्लाय नाही केला. हे असे भरपूर कमेंट्स आहेत जे असे हाईट झालेत माझ्या. ॲक्च्युली आजच मी ॲक्च्युली सकाळी YT स्टुडिओ बघितले, तेव्हा मी बघितलं खूप सारे व्हिडिओ, खूप सारे कमेंट स्पॅममध्ये होते. होप सो राग नका मानू प्लीज, मला फक्त सांगायचं होतं. आणि आता दिवसाला सुरुवात तर झाली आहे, तर लेट्स सी आता दिवस कसा जातो. दिवस म्हणजे 2 वाजेपर्यंत, याच्यानंतर तर काम करायचं, त्याच्यानंतर वेळ तर मिळणार नाही. अजून काहीतरी सांगायचं होतं, हो थोडं कृतिकाला बरं वाटतं, कृतिका मी आता कृतिकाला कृतिका नाही बोललो, कृतिका बोलायला लागलो, काय माहिती, तिथे ती उपासना करते, ती कोपऱ्यात बसते. मला असं वाटलं जरासं बोलावं आपण ब्लॉगमध्ये. आणि आता काय, हा ऑक्टोबर मंथ संपायला आला आहे, आता नोव्हेंबर लागेल, आता दिवाळीची तयारी, सगळ्यांच्या घरी फराळ बनला असेल तर प्लीज, कोणाच्या घरी बेसनचे लाडू बनले असतील तर प्लीज माझा मी ॲड्रेस देतो, मला कुरिअर करा. मला खूप आवडेल. आमच्याकडे तर काय फराळ बनला नाही आहे, आम्ही कल्याणला बनवलं ना, आम्ही कल्याणला जाणार आहे. ॲक्च्युली काय झालं माहिती का, मला बऱ्याच जणांनी व्हिडिओमध्ये हे पण विचारलं, दादा हे तुझं स्वतःचं घर आहे की रेंटवरती घर आहे. मी बऱ्याच जणांना सांगितलं, म्हणजे सारखं सांगतो की माझं स्वतःचं ओन घर आहे, पण आता मला स्वतःला असं वाटायला लागलं की मी इथे रेंटवर राहतो, मी घरात मी इथे नसतोच, माझ्या समोरचे आहा पी
खुद का घर है या रेंट पे है, आता मी त्यांना काय बोलू की मी म्हणलं नाही नाही खुद काही घर आहे. आणि नसतोच ना ॲक्च्युली, अर्धा टाईम तर नसतो. आम्ही फर्स्ट टाईम इथे लक्ष्मीपूजन करणार आहे. आम्ही कुठलाच सण इकडे प्रॉपरली साजरा नाही केला आहे. 2 वर्ष झाली एकही सण नाही. तर ह्यावर्षी आम्ही ठरवलं की आपलं घर आहे, आपण ह्यावेळी लक्ष्मीपूजन इकडे करावंचं थोडंसं करणार आहे. मला करायचं आहे की यार हे घर नॉर्मली बंदच असतं, जेव्हा आपण बघतो तेव्हा बंद असतं. पण आणि आपला समोरचा डोंगर जरा दाखवतो, पुढे माझे इकडे कपडे सुकत आहेत तर ते प्लीज इग्नोर करा. समोरच्या डोंगरसाठी मला डोंगर मिस केलं का तुम्ही? मी पण जाम मिस केलं यार. जरा बसतो माझ्या रॉकिंग चेअरवर. ॲक्च्युली काल मी रात्री जेव्हा इकडे उभा होतो ना बॅल्कनीमध्ये, एवढी थंड हवा येत होती ना, म्हणजे ती वा 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 हाव ती हिल स्टेशनवाली फिलिंग आलेली मला. खतरा मी कृतीला काय बोललो ना, ही पूर्ण अंबरनाथ जागा एक अंबरनाथ म्हणजे ईस्ट वेस्ट एकदम खतरनाक आहे, पण ही जी जागा आहे ना, दिस इज द बेस्ट प्लेस इन अंबरनाथ. अशी जागा कुठेच नाही म्हणा. या बिल्डरनी जशी पण ती जागा बांधली, बिल्डिंग बांधली, थँक गॉड. आय नो फॉरेस्टच्या जवळ आहे, थोडं फॉरेस्ट हाफ फॉरेस्ट तरी डिस्ट्रॉय केलंच आहे ऑलमोस्ट. पण यार पीस आहे इकडे, पीस आहे, वेगळा पीस आहे. करू करू होम टूर करू, सोसायटी टूर तर केला आहे, पण मी एकत्रच करणार आहे. होम टूर सोसायटी टूर जो आहे ना, एकत्र प्रॉपर करून एक प्रॉपर व्हिडिओ म्हणून देणार आहे तुम्हाला. आता हा ब्लॉग इथपर्यंतच. आजीची स्टोरी कशी वाटली सांगा, आणि तुमच्या आजीची आठवण आली का ती पण मला सांगा. याच नोटवरती हा ब्लॉग एंड करतो. हां 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 नाही 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 मला लक्षात, मला एक गोष्ट सांगायची राहून गेली. आता मला कृतिकाने थोडं आठवलं. हो, आपण पहिले जो व्हिडिओ टाकायचो तो दुपारी 2 वाजता टाकायचो, ठीक आहे. तर मला असं वाटायला लागलं की 2 वाजता आता ॲक्च्युली सगळे ऑफिस चालू झाले तर टाईम नसेल मिळत, तर म्हणून मी टायमिंग चेंज करून संध्याकाळचा केला 8:30 तर मला प्लीज सांगा आपला व्हिडिओ कधी आला पाहिजे, 2:00 की संध्याकाळी, प्लीज कन्फर्म करा. जसं हा व्हिडिओ मी 2 वाजता टाकणार नाही आज, मला जस्ट चेक करायचं आहे. कारण काय झालं, म्हणजे बऱ्याच जणांनी कमेंट पण असं केलं की दादा जो व्हिडिओ खूप दिवसानंतर बघतो आहे, पण मला कळत नाही, नोटिफिकेशन जात नाही आहे की काय माहिती, आय रिअली हॅव नो आयडिया. तर तुम्ही प्लीज मला सांगा टायमिंग एकच ठेवायचा का 2 वाजताच ठेवायचा की संध्याकाळी ठेवायचा, प्लीज प्लीज कन्फर्म करा मला, ठीक आहे. या नोटवरती मी हा ब्लॉग एंड करतो. या व्हिडिओमध्ये एवढं काही होतं नाही, तर मी तुम्हाला असं काही लाईक शेअर सबस्क्राईब करायला नाही सांगणार आहे. फक्त जस्ट आपलं जे डेली लाईफ चाललं आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो आहे. हॅपनिंग गोष्टी येतील नोव्हेंबरमध्ये, जसं माझं ऑफिस चालू येईल तसं. थोड्या दिवसांनी ऑफिसला पण जायचं आहे यार. चला ठीक आहे, काही इश्यू नाही. टेक केअर, बाय बाय, आणि गुड आफ्टरनून. इट्स नॉट गुड नाईट नाऊ, सो गुड आफ्टरनून.